सात कोटी लोकांसाठी तुमच्याकडे पंधरा कोटी अकाउंट्स आहेत कारण त्यातील बहुतेक फेक आहेत लोक ज्यांच्यात आपलं नाव वापरण्याची आणि माझं हे मत आहे असं बोलण्याची हिंमत नाही आहे असे लोक भित्रे असतात हे ओपिनियन नाही आहे हो की नाही तुमच्यातील जे कोणी फेक खो खोटी फेसबुक अकाउंट ट्विटर अकाउंट उघडून आहे ती बंद करा तुमचं खरं नाव दाखवा हा मी आहे आणि माझं हे म्हणणं आहे जर तुम्हाला ते नाही आवडलं तर तुम्ही त्याचं कारण मला स्पष्ट करा मग मी विचार करेन पण तुम्हाला तुमचं नाव टाकायचं नाहीये पण जगभर तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचंय तुमच्या आयुष्याबद्दल आणि तुम्ही जे करता त्याबद्दल वाटेल ते बोलायला तुमच्या आयुष्यावर माझा हक्क नाहीये जर मला काही म्हणायचंय तर त्यासाठी मी जबाबदारी घ्यायला हवी हो की नाही मत प्रदर्शन आणि स्वतःला व्यक्त करणे हा या देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेला मूलभूत हक्क आहे आणि आम्ही सोशल मीडियाच्या युगात जन्मलेले तरुण आमची मत सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा हे व्यक्त करण्यात जराही कचरत नाही पण असंही घडतं जेव्हा तुम्हाला माहिती आहे आपण आपले मत प्रदर्शन केल्यामुळे कदाचित कुणाच्या भावना दुखावू शकतो किंवा आपल्या वक्तव्यामुळे इतर लोकांना कदाचित राग येऊ शकतो तेव्हा अशा परिस्थितीत एका तरुणाने कशा प्रकारे सोशल मीडियाच्या साधनांचा वापर केला पाहिजे आणि स्वतःचं मत व्यक्त केलं पाहिजे ज्यामुळे एका अतिशय संतुलित मार्गाने जेणेकरून कुणीही दुखावलं जाणार नाही पहा एक महत्वाची गोष्ट आहे मी ट्विटर कंपनीच्या लोकांना सुद्धा सांगत होतो आणि काल मला वाटतं त्यांनी याबद्दल ट्विट केलं कारण मी याबद्दल परवाच बोललो होतो पहा आज आज ते दोनशे ऐंशी अक्षरांचं आहे एकशे चाळीस नाही दोनशे ऐंशी अक्षरांमध्ये काही जागतिक नेते हे त्यांच्या देशाची राष्ट्रीय धोरणं व्यक्त करत आहेत तुम्हाला माहितीये ते देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरणांचा अजेंडा सुद्धा ठरवत आहेत मोठी राष्ट्र दोनशे ऐंशी अक्षरांमध्ये ट्विटरवर तर मी त्या ट्विटरच्या लोकांना सांगत होतो पहा तुम्ही फक्त आकड्यांसाठी काय गमावताय तुम्ही काहीतरी प्रचंड गमावताय उद्या कदाचित पूर्ण जग त्यांचा अजेंडा आणि धोरणं ट्विटरवरच ठरवतील पण ते घडणार नाहीये कारण सरळ आहे सात कोटी लोकांसाठी तुमच्याकडे पंधरा कोटी अकाउंट्स आहेत बिकॉज मोस्ट ऑफ फेक त्यातील बहुतेक फेक आहेत लोक ज्यांच्यात आपलं नाव वापरण्याची आणि माझं हे मत आहे असं बोलण्याची हिंमत नाहीये असे लोक भित्रे असतात हे ओपिनियन नाहीये हो की नाही तरुणांना हे केलं पाहिजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता पण तुमच्यामध्ये उठून ठीक आहे मी हे बोलणार आहे हे म्हणण्याची हिंमत असायला हवी खुर्चीच्या खाली लपून जोरात काहीतरी बोलणं नव्हे अशा आयुष्याचा अर्थच काय अशा अस्तित्वाला काय अर्थ आहे तुम्ही जे काही म्हणता त्याची जबाबदारी तुम्ही घेणं महत्त्वाचं नाही आहे का हॅलो हां हे खूप महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यातील जे कोणी फेक खो खोटी फेसबुक अकाउंट ट्विटर अकाउंट उघडून आहे ती बंद करा तुमचं खरं नाव दाखवा हा मी आहे आणि माझं हे म्हणणं आहे तुम्हाला ते आवडेल तुम्हाला ते नाही आवडेल जर तुम्हाला ते नाही आवडलं तर मला सांगा मी त्याच्याकडे पाहीन हो जर तुम्हाला ते नाही आवडलं तर तुम्ही त्याचं कारण मला स्पष्ट करा मग मी विचार करेन पण तुम्हाला तुमचं नाव टाकायचं नाहीये पण जगभर तुमचं मत तुम्हाला, 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 तुम्हाला व्यक्त करायचंय नाही फक्त तुमच्याकडे तांत्रिक साधन आहेत म्हणून तुम्हाला, तुम्हाला अशा गोष्टी करण्याचा काही हक्क नाही ठीक आहे मी या फळ्यामागे उभं राहून तुम्हाला काहीतरी ओरडून सांगणं योग्य नाहीये मला जर काही म्हणायचंय तर ते तुमच्या समोर सांगायला पाहिजे हो की नाही जोवर लोक जबाबदार होत नाहीत जबाबदारी न घेता इतरांच्या आयुष्यावर तुम्ही हक्क अजिबात गाजवू शकत नाही तुमच्या आयुष्याबद्दल आणि तुम्ही जे करता त्याबद्दल वाटेल ते बोलायला तुमच्या आयुष्यावर माझा हक्क नाहीये जर मला काही म्हणायचं आहे तर त्यासाठी मी जबाबदारी घ्यायला हवी हो की नाही जर हे असं होऊ शकलं सर्वांना जे म्हणायचं आहे ते म्हणू शकतात मुद्दा फक्त इतकाच आहे की तुम्ही म्हणताय यामुळे कुणीतरी दुखावेल आपण हे समजून घ्यायला हवं संभाषण संवाद संभाषण संवाद आहे का संवाद हवा आहे पण कुणामध्ये दोन लोक बरोबर आहे की नाही लोकांच्या दोन गटात किंवा दोन व्यक्तीमध्ये किंवा काही जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा हे महत्त्वाचं नाही आहे का की जे मी तुमच्याशी बोलू इच्छितो ते मला बोलता आलं पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे का मी तुमच्या पदाचा मान ठेवतो आणि तुम्ही जे बोलाल ते ऐकायला तयार आहे आणि मग मी खंबीरपणे बोलेन जे मला बोलायचं आहे मी ते अतिशय तीव्रतेने बोलेन पहा माझ्याकडे पहा मी जे बोलणार आहे ते खूप खंबीरपणे बोलणार आहे पण जर मी तुमचं ऐकून घ्यायला तयार नाहीये तर हे योग्य नाहीये ते अजिबातच मान्य नाहीये पण या क्षणी सोशल मीडियाने हेच साधन लोकांच्या हाती दिलंय की ते त्यांना हवं ते बोलू शकतात आणि त्यांना कुणाचंही ऐकून घ्यायची गरज नाहीये जर तुम्ही त्यांना काही बोललात तर ते शिवीगाळ करतील सुद्धा एक भाषा आहे हो की नाही मी त्याचा वापर करू का आता तुमच्यावर तुम्हाला ते हवं आहे का कोणी तुम्हाला शिवीगाळ केलेलं आवडेल का तर तुम्हाला जर कुणाकडून शिवीगाळ ऐकायची नाही आहे तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की इतर कुणालाही शिवीगाळ आवडत नाही एवढंच आहे